पुण्याहून अयोध्या आस्था रेल्वेची जूनपर्यंतची तिकीटं बुक, रामभक्तांचा हिरमोड, पुण्यातून अयोध्येसाठी आजवर सोडल्या चार ट्रेन. खंडोबाच्या जेजुरीत पालखी सोहळा उत्साहात पार, कोळी समाजाकडून पोवा सोहळ्याचं आयोजन. उत्तर प्रदेश मथुरेत होळी उत्सवाला उत्साहात सुरुवात, मथुरेतील ठाकूर द्वारकाधीश मंदिरात लोकांनी उधळला गुलाल. रविवार असूनही तिन्ही मार्गांवरची रेल्वे सेवा सुरळीत, शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतल्यानं मुंबईकरांना दिलासा. राज्याच्या काही भागात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तीन दिवस येलो अलर्ट. राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 72 लाख क्विंटलनं साखर उत्पादन कमी, आज अखेरपर्यंत राज्यात 794 लाख क्विंटल साखर उत्पादन. मुंबईत मार्चपासून पाणी कपातीची शक्यता, सातही तलावातील साठा घटला, राज्यानं राखीव पाणी दिलं नाही तर संकट वाढणार. पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं, 3 TMC पाणी कमी असूनही पाणी कपातीचा निर्णय पुढच्या बैठकीत. पुण्याच्या मावळ तालुक्यात सकल मराठा समाजाकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रास्ता रोको, एकवीरा देवीच्या कारला फाट्यावर आंदोलन. मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाचा रास्ता रोको, ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, सदाभाऊ खोतांची भाजपकडे मागणी. 11 दिवसांनंतर सिंघू टिकरी बॉर्डरवरचं बॅरिकेटिंग हटवलं, दिल्ली NCR मधल्या रहिवाशांना दिलासा. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी शेतकरी मोर्चात घेतला सहभाग, मॅक्रॉनजवळ जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना केली धक्काबुक्की. यूपी पोलीस परीक्षा रद्द, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा, 6 महिन्यांनी होणार परीक्षा. भाजपची उद्यापासून रथयात्रा सुरू, देशभरात फिरणार रथ, 10 वर्षातल्या मोदी सरकारच्या कामांची देणार माहिती, तर विकसित भारताचं व्हिजनही मांडणार. भाजपच्या रथयात्रेला अध्यक्ष JP नड्डा दाखवणार हिरवा झेंडा, सोमवारी सकाळी 10 वाजता प्रचार रथ रवाना होणार. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, 2019 मध्ये हरलेल्या 161 जागांवर भाजपचं लक्ष, 370+ साठी मोदींचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर, 52,000 कोटींच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, देशातल्या सर्वात मोठ्या केबल पुलाचंही लोकार्पण, बेटद्वारका मंदिरात पूजाही करणार. मोदींच्या हस्ते आज 5 नव्या एम्स रुग्णालयांचं उद्घाटन, राजकोट, रायबरेली, भटिंडा, मंगलगिरी आणि कल्याणीला मिळणार एम्स, राजकोटमधून ऑनलाईन लोकार्पण. राहुल गांधींची न्याययात्रा अलीगडमध्ये दाखल होणार, आग्र्यातून यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार. गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी, झाडं, घरं, रस्तोरस्ती बर्फच बर्फ, गुलमर्गचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक दाखल, रोपवेनं पाहतायत बर्फाच्छादित सौंदर्य. सचिन तेंडुलकर कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये दिव्यांग क्रिकेटर आमिरची घेतली भेट, स्वतःच्या सहीची बॅट दिली आमिरला भेट. निकी हॅलेनचा राष्ट्राध्यक्षपदाच्या चर्चेत ट्रम्पकडून पराभव, साऊथ कॅरोलिनात होती स्पर्धा, ट्रम्प आता स्पर्धेत बायडन यांच्या निकट. पाकिस्तानात निवडणूक काळातल्या आरोपांवरून कराचीत निदर्शनं, पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा. येमेनमध्ये हुतींच्या ठिकाणांवर अमेरिका आणि ब्रिटननं केला स्ट्राईक, 18 ठिकाणांवर बॉम्ब वर्षाव, रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीम केल्या उद्ध्वस्त.